नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण माझ्या मी मनाचा या चारोळी संग्रहाचे वाचन घेत आहोत. आशा करतोय आपल्या सर्वांना त्या चारोळी आवडतील. दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर चला थेट सुरू करूया. ते वाहत आहेत ना तर वाहू द्या, ते वाहत आहेत ना तर वाहू द्या. मला अश्रूंची साठवण येत नाही. ते वाहत आहेत ना तर वाहू द्या, मला अश्रूंची साठवण येत नाही. अहो कोणासाठी अश्रू शिल्लक ठेवू, मला कोणाचीच आठवण येत नाही. आपली दुःख मित्रांनो अशी असतात ना की त्या दुःखांचा आपण बाजार मांडू शकत नाही, कारण ती दुःख विकता येत नसतात. सुख मात्र कोणीही घ्यायला तयार आहे हो, पण दुःख मात्र विकता येत नाहीत आणि कोणी त्याला विकत घेण्यासाठी समोर येत नाही. तर अशाच आशयाचं की आपण दुःखी आहेत तर आपल्या दुःखामुळं आणखी समोरच्या एखाद्याला आपण दुःखी का करा. तर या आशयाची ही चारोळी. माझी दुःख मलाच माहीत, माझी दुःख मलाच माहीत, तू ऐकून काय करशील. माझी दुःख मलाच माहीत, तू ऐकून काय करशील. उगीच एका दुःखाची भर पडेल, कारण ऐकल्यानंतर तू मनाशी झुरशील. आपलं जीवन हे आपलं जरी असलं ना तरी ते नेहमी कुठल्या ना कुठल्या आधारावरती अवलंबून असतं. कधी आपण लहान असू तर मोठ्यांच्या आधाराच्या अपेक्षेने जगत असतोय, किंवा त्यांच्या आधाराची आपल्याला गरज असते. मग ते आधार वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ते आपल्यावरती हक्क प्रस्थापित करतात आणि त्या हक्कांचं त्या अधिकारांचं जेव्हा आपल्यावरती ओझं होतं ना मित्रांनो, त्यावेळी आपल्या जगण्यामध्ये आपल्या आनंदामध्ये खूपशा अडचणी येतात. आपल्याला ज्या गोष्टी करायच्या असतात त्याला खूपसे विरोध येतात. मग त्या चांगल्या गोष्टी असतील वयोमान परत्वे, त्या वाईट गोष्टी असतील चांगल्या असतील, ते येणारा काळ आपल्याला सांगत असतो. परंतु त्या त्या वयोगटामध्ये आपल्याला काही गोष्टी करायला खूप अडचणी येतात, कारण आपलं जीवन आपल्या ताब्यात नसतं तर ते कोणाच्या तरी ताब्यामध्ये असतं. अशा आशयाचं हे. आकाशाला गवसणी घालण्यासाठी, आकाशाला गवसणी घालण्यासाठी पतंगाची धडपड दिसते सारी. आकाशाला गवसणी घालण्यासाठी पतंगाची धडपड दिसते सारी. तडफडण्याशिवाय काहीच होत नाही, कारण परक्याच्या हाती असते दोरी. काही जुन्या आठवणी असतात, काही प्रेमळ क्षण आपण जगून घेतलेले असतात आणि त्या प्रेमळ क्षणातले आपले साथीदार आपले ते सहचारी आपल्याला सोडून निघून गेलेले असतात आणि मग आपण जुन्या आठवणी म्हणून त्या ठिकाणावरती जातो, तिथं त्या जुन्या आठवणींचा मागोवा घेत बसतो. त्यावेळी तिथलं वातावरण बदललेलं असतं, काळ ओसरलेला असतो, बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या असतात. मग त्या ठिकाणी काय घडलेलं असू शकतं या आशयाची ही चारोळी. वाळलेली पानं गोळा करताना आठवलं, वाळलेली पानं गोळा करताना आठवलं. पूर्वी इथं बरीचशी झाडी होती. गोळा करताना आठवलं, पूर्वी इथं बरीचशी झाडी होती. त्यांच्याच सावलीखाली वाट पाहून व्याकुळ होणारी एक वेडी होती. लोक किती स्वार्थीपणानं वागतात, आपलं काम निभावण्यापुरतं आपल्या जवळ येतात आणि एकदा का काम निभावून गेलं ना की मग ते लगेच दुसऱ्या कामासाठी दुसऱ्याच्या हातापदराकडे बघत बसतात. परंतु स्वाभिमानी मनाला ते जमत नाही. म्हणून माझ्या या चारोळी संग्रहातलं हे सुंदरस सत्य. मला कुठं जमतंय तुझ्यासारखं, मला कुठं जमतं, मला कुठं जमतंय तुझ्यासारखं.
दुसऱ्याला पाहून अगोदरच्याला विसरणं, मला कुठं जमतंय तुझ्यासारखं, दुसऱ्याला पाहून अगोदरच्याला विसरणं आणि गरज पडली की लगेच झटपट पदर पसरणं. आपल्या जीवनात मित्रांनो कित्येकदा आशा येतात, स्वप्न येतात, कित्येकदा अपयश आल्यानंतर आपण निराश होतो, पण या निराशांना आपण दूर सारल्यानंतर, या निराशांना आपण दूर जर सारलं तर यश मिळवण्यासाठी आपण सहज पावलं उचलू शकतो. आणि त्यावेळी यशाकडे जाणारे जे मार्ग आहेत ना, ते पावलाखाली आपोआप यायला सुरू होतात. फक्त गरज कशाची आहे तर ती खंबीरपणाची आहे, निराशा सोडून तुम्ही मार्गक्रमण करण्याची आहे. तर या आशयाचं प्रेरणादायी ही एक चारोळी. जीवन म्हटल्यावर जीवनामध्ये अशा, जीवन म्हटल्यावर जीवनामध्ये अशा अगणित निराशा कित्येक आशा येतील. जीवन म्हटल्यावर जीवनामध्ये अशा अगणित निराशा कित्येक आशा येतील. थोडंसं सावरून पाऊल उचलल्यास पावलाखाली कित्येक दिशा येतील. आपण कुठल्याही गोष्टीला यश मिळवायचं म्हटलं ना, कर्तृत्वावर, गुणवत्तेवर भर देण्यापेक्षा कुठेतरी हात जोडायला, कुठेतरी नतमस्तक व्हायला सुरू करतोय. तरी माझी खट्याळकी, लग्नासाठी आतुर असलेल्या मुली काय करतात, म्हणजे सगळ्याच मुली करत असतील असं नाही, परंतु माझ्या अनुभवात आलेलं, मी पाहिलेलं आणि मी विचारल्यानंतर मला सांगितलं गेलेलं, त्यानुसार ही एक खट्याळकी मी केलेली. वृंदावनाला तू फेऱ्या घालतेस, वृंदावनाला तू फेऱ्या घालतेस, तुळशीला कोडं पडलं असणार. वृंदावनाला तू फेऱ्या घालतेस, तुळशीला कोडं पडलं असणार, तू काय मागितलं कोण जाणे, पण तुळशीने कुंकावरून ताडलं असणार. दुःख कशी असतात, एकदा जर यायली ना मित्रांनो तर ती शृंखलाच घेऊन येतात, आणि त्यांचे एकाएका पद्धतीने आपल्यावरती हल्ले सुरू असतात. मग दिवसभरही आपण परेशान असतो आणि रात्रीही आपण एकटेपणात त्या दुःखांना सोसत, आपलं दुःख असतं आपणच सोसायचं असतं. तर ही दुःख कशी असतात आणि आपला दिवस कसा जातो आणि रात्र कशी जाते, दुःखाची नाटकं पाहिल्यास कळतं, दुःखाची नाटकं पाहिल्यास कळतं, सर्वच्या सर्व एक पात्री असतात. म्हणजे एक पात्री नाटक असतं ना, एकच पात्र ते नाटक निभावून नेत असतं, तसं दुःखाचं असतं, एकटंच छळायला सुरू करतं. दुःखाची नाटकं पाहिल्यास कळतं, सर्वच्या सर्व एक पात्री असतात. दिवसा आठवणींचा बाजार भरतो आणि अश्रूंच्या ओल्या चिंब रात्री असतात. आपणच रडत राहावं लागतं, आपले आसव आपणच पुसावी लागतात. दुःखाची नाटकं पाहिल्यास कळतं, सर्वच्या सर्व एक पात्री असतात. दिवसा आठवणींचा बाजार भरतो आणि अश्रूंच्या ओल्या चिंब रात्री असतात. अर्थशास्त्र या विषयात खूप मस्त व्याख्या आहे. धोका पत्करण्याचा मोबदला म्हणजे नफा होय. म्हणजे एखाद्या व्यवसाय करायचा असेल ना आपल्याला, एखाद्या व्यवसायामध्ये उतरायचं असेल ना, तर धोका पत्करावा लागतो. धोका पत्करल्यानंतर दोन्हीपैकी एक गोष्ट निश्चित असतेच, फायदा किंवा तोटा. तर चला पाहूया मग ह्या धोक्यामध्ये काय मिळतं. हा धोका पत्करून पहा, तुम्हीही पहा. धोका पत्करण्याचा मोबदला म्हणजे, धोका पत्करण्याचा मोबदला म्हणजे नफा, हा अर्थशास्त्रीय नियम आहे. धोका पत्करण्याचा मोबदला म्हणजे नफा हा अर्थशास्त्रीय नियम आहे. प्रेम करून कशाला पाहताय, तिथं तर तोटाच कायम आहे. प्रेम करून कशाला पाहताय,
तिथं तर तोटाच कायम आहे. मित्रांनो, निसर्ग आपल्याला बरंच काही शिकवत असतो. झाडं, वेली, पक्षी, प्राणी, सजीव निर्जीव आपल्याला बरंच काही शिकवतात. एखादं उंच भरारी घेण्याच्या अपेक्षेनं झाडावरून उडालेलं पाखरू कुठेतरी एखाद्या तारेवरती बसतं आणि तारेवरती बसल्यानंतर ते बसता क्षणी तार वगैरे ओझ्यानं हल्ल्यानंतर ना ते तोल सांभाळण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा ते मागं पुढं मागं पुढं होते. तर चला मग ते पाखरू आपल्याला काय म्हणतं आहे आणि त्या पाखरापासून आपण काय घ्यायचं आहे. तारेवर बसलेलं पाखरू, तारेवर बसलेलं पाखरू तोल सांभाळतं हे लावत नसतं. तारेवर बसलेलं पाखरू तोल सांभाळतं हे लावत नसतं. उंच उंच स्वप्न पाहायला आपल्यालाही बोलावत असतं. तारेवर बसलेलं पाखरू तोल सांभाळतं हे लावत नसतं. उंच उंच स्वप्न पाहायला आपल्यालाही बोलावत असतं. धन्यवाद मित्रांनो. माझ्या चारोळ्या आवडल्या तर नक्कीच माझ्या चॅनलला, अर्थातच हर्षदा म्युझिक अँड एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा आणि माझ्या नवनवीन व्हिडिओचा आस्वाद घ्या, आनंद घ्या. अपेक्षा करतो चारोळ्यांचा हा माझा दुसरा पार्ट, दुसरा भाग आपल्याला नक्कीच आवडेल. धन्यवाद. जय हिंद, जय विज्ञान.